ते राज्य कुणाचं? हे शेवटी रयतेचं राज्य, गोर गरीब सामान्य अठरा पगड जातीच्या लोकांचं राज्य. फ्रेंड्स, वेलकम बॅक टू टी आय जी द टिपिकल इंडियन गर्ल. तुम्हाला वाटत असेल की मी ग्रीनरीमध्ये कुठे आली आहे. तुम्ही मला खूप सारे कमेंट्समध्ये सांगितलं होतं आणि सजेस्ट केलं होतं की तुम्ही मांजरा शुगर फॅक्टरी कव्हर करा म्हणून. तर चला तर मग जेव्हा महाराष्ट्र जेव्हा आपल्या समोर असतो, महाराष्ट्रातले प्रश्न आपल्या समोर असतात, त्या सगळ्या प्रश्नांच्याकडे लक्ष देत नागपूरला विसरायचं नाही. नागपूरला जेवढं अधिक आम्हाला देता येईल तेवढं देण्याचा आपला प्रयत्न हा असाच कायम असणार आहे. त्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असण्याचं काही कारण नाही आहे. लातूरच्या मातेतली मायेची साथ होती. त्या पद्धतीचं प्रेम ज्या शहराने आमच्यावर दिलेलं आहे, त्या प्रेमाच्या ओझ्यातच आम्ही आहोत आणि त्या ओझ्यातच राहण्याची आमची इच्छा आहे. सरोजी देशमुख यांचं स्टॅच्यू पाहण्यासाठी खूप सारे विजिटर्स पण येत आहेत. लातूर हे निश्चितपणाने महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या नकाशावर ठळकपणाने त्या लातूरची पहिचान जरा म्हण ती कायम राहणार आणि पिढ्यान पिढ्या आज ठीक आहे, आज सुरुवात आहे. उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रातलं एक महत्वाचं शहर, एक उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून, एक उत्तम औद्योगिक केंद्र म्हणून, एक उत्तम व्यापारपेठ म्हणून आणि काहीपेक्षा अधिक महत्वाचं म्हणजे सर्व धर्म समभाव मानणारे शहर, या लातूर शहराची ओळख ही अतिशय महत्वाची. जनसेवेसाठी धरली पेटती मशाल. निरंतर विकासाचा वेग हा असा सुरू राहणार. म्हणून मला सुखद धक्का हे तुमचं काम पाहून हा सुखद धक्का मला मिळालेला आहे की लातूरच्या मातीमध्ये असे गुणी कलावंत हे जन्माला आलेले आहेत. नव्या नव्या टेक्नॉलॉजी, कारण शेवटी काही गोष्टी सहजपणाने ज्या आपण करत असतो त्यापेक्षा वेगळं करण्याचा हा प्रयत्न आहे. अरे पण लातूरचं नाव हे केवळ महाराष्ट्रापर्यंत मर्यादित किंवा देशाच्या पर्यंत मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावर लातूरचं नाव पोचवणारी माणसं या शहरामध्ये आहेत, त्याचा सार्थ अभिमान तुम्हाला सर्वांना वाटला पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.